कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लिंबू हे युगानयुगे आपल्या अन्न जीवनाचा एक भाग आहे. आजपर्यंत आपण त्याचा रस किंवा स्लाइसच्या रूपात वापर करत आलेलो आहोत. आज मी तुम्हाला त्याचा आणखी एका प्रकाराविषयी सांगणार आहे, जे कर्करोग, लठ्ठपणा आणि मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी चांगला आहे. यासाठी या लिंबूचा कसा उपयोग करायचा आहे, कोणत्या प्रकारे त्याचा वापर करायचा आहे आपल्या आहारामध्ये, हे आपण आज पाहणार आहोत. तुम्ही कधी असा गोठलेला लिंबू खाल्लेला आहे का फ्रीजर मध्ये ठेवून? नाही ना, तर आज आपण याचेच फायदे पाहणार आहोत. तज्ज्ञांच्या मते गोठलेल्या लिंबूच्या सालींमध्ये अनेक अशी पोषक तत्वे असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य करतात आणि कर्करोगाच्या विकासास प्रतिबंध करतात. जे जीवनसत्वे ए, बी, सी, सी आणि ई, लोह, जस्त, पोटॅशियम, फायबर आणि प्रथिने यासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. कर्करोगासाठी याचा कसा उपयोग करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. अभ्यासानुसार लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी, ग्लायकोसाइड्स, पेक्टिन आणि लिमोनिन सह सुमारे डी 25 कर्करोगाशी लढणारी संयुगे आहेत. यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचं आहे, लिंबू जे आहेत आपण बाजारातून आणल्यानंतर हे असे फ्रीजर मध्ये ठेवायचे आहेत. अगदी 10 ते 15 तास हे असे फ्रीजर मध्ये ठेवायचे आहेत. 10 ते 15 तासांनी या लिंबूचा असा बर्फ बन तयार होतो आणि हा आपल्याला बर्फ जो तो लिंबूचा तयार झालेला आहे हा नंतर खिसणीवरती आपण खिसून घ्यायचा आहे आणि खिसून तो एका भरणीमध्ये भरून पुन्हा तो फ्रीजर मध्येच ठेवायचा आहे. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावरती हे खिसलेले लिंबू टाकून खायचं आहे. भाज्यांवर, सॅलडवर, आईस्क्रीम, सूप, डाळी, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, सॉस, भात या अशा अनेक पदार्थावरती हा खिस आपण टाकून खायचा आहे. यामुळे अन्न पदार्थाला चव येईल. शिवाय लिंबाच्या सालीमध्ये लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि हाच भाग आपण वाया घालवत असतो. लिंबाची साल ही आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरीरातील सर्व विषद्रव्ये शरीराबाहेर टाकायला मदत होत असते. लिंबाच्या सालीमध्ये एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेले एक चमत्कारिक अशी क्षमता की ज्यामुळे शरीरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो. लिंबाच्या सालीमध्ये मानवी शरीरातील सर्व विषारी घटक काढून टाकण्याची क्षमता असते. यामुळं त्वचेसाठी, मधुमेहांसाठी, शिवाय लठ्ठपणा कमी करण्यासाठी सुद्धा या लिंबाच्या सालीचा खूप उपयोग होतो. हा उपाय करून पाहिला काहीच हरकत नाही कारण याचे साईड इफेक्ट्स तर काहीच नाहीत. आपल्या सर्वांनाच माहीत आहे लिंबू आपल्या शरीरासाठी अतिशय फायद्याचे आहे. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.